वर्ग 10वी प्रकरण सांख्यिकी घटक मध्यक उदाहरण पहिले व दुसरे। मी श्री इनामदार SL भारत विद्यालय अंदोरा भेटा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण अभ्यास 6.2 सराव संच 6.2 मधील पहिलं व दुसरं हे दोन उदाहरणं पाहणार आहोत। त्याचे ते पहिलं उदाहरण जे आहे ते आपल्या फळ्यावरती आपल्याला दिसत असेल। या ठिकाणी फळ्यावरती उदाहरण दिलंय। उदाहरण आहे, खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे, त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासाचे मध्यक काढा। आणि या ठिकाणी ही सारणी दिलेली आहे, दैनिक कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांची संख्या या पद्धतीने दिलंय। 8 ते 10 काम करणारे 150 कर्मचारी आहेत, 10 ते 12 तास करणारे काम करणारे त्या ठिकाणी 500 कर्मचारी आहेत, 12 ते 14 तास काम करणारे 300 आणि 14 ते 16 तास करणारे 50 कर्मचारी आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। ठीक आहे, आपण आता या उदाहरणाला सोडवताना आपण काही पायऱ्या पाहिल्या होत्या, त्या पायऱ्यानुसार उदाहरण सोडवायचं होतं। तर या ठिकाणी आपल्याला पहिली कृती जी करायची आहे ती एक सारणी तयार करायची आहे। सारणी कशी करायची आहे तर 3 उभे स्तंभ असलेली सारणी तयार करायची आहे। पण एक बाब लक्षात ठेवा, महत्त्वाची बाब आहे, इथं 3 सारणी आपण म्हटलंय पण काही उदाहरणासाठी 4 सारण्या सुद्धा होतील। चौथी सारणी कोणती होणार आहे तर जर या ठिकाणी वर्ग सलग नसतील तर वर्ग सलग करून घ्यावा लागेल। आपण काही पुढच्या उदाहरणामध्ये आहे तसा भाग तर तो आपण त्यावेळेस पाहणारच आहोत। तर वर्ग सलग असणं आणि नसणं भाग इथं आहे, इथं 8 ते 10 आहे आणि 10 ते 12 आहे, म्हणजे 10 इथं आहे इथं आहे, म्हणजे इथून हा वर्ग कसा झाला सलग आहे। तर या ठिकाणी 12 संपलाय, पुढचा वर्ग 12 चालू होतो। इथं 14 संपलाय, 14 पुढचा वर्ग चालू होतो। तर असं जर होत असेल तर याला सलग म्हणायचं। आणि जर हे असं असतं 8 ते 10, 11 ते 13, त्यानंतर 14 ते 16, आता हे वर्ग सलग नाहीत। तर हे वर्ग सलग नाहीत तर अशा वेळेस वर्ग सलग करून घ्यावे लागेल। आणि ते सलग करण्यासाठीचा एक कॉलम त्या ठिकाणी, उभा स्तंभ 1 त्या ठिकाणी असणार आहे। सध्या या उदाहरणामध्ये वर्ग सलग आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी उभी सारणी तयार करून घेऊयात। चला तर ही सारणी आपल्यासमोर तयार आहे। आता सारणीमध्ये काय लिहायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दैनंदिन तास, कामाचे तास 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14 आणि 14 ते 16, त्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या माहिती आपल्याला टेबलमध्येच दिलेलं आहे, 150, 500, 300 आणि 50। पुढे संचित वारंवारता तयार करायची आहे आपल्याला। आपण पाहिलेलं आहे, माहिती आपल्याला संचित वारंवारता कशी तयार करतो, ही पहिली संख्या आहे तशी लिहितो, त्यानंतर पहिली संख्या पुन्हा एकदा लिहून दुसरी संख्या जी आहे वारंवारता ती मिळवतो आणि या दोघांची बेरीज आपण त्या ठिकाणी लिहितोय 650। तिसऱ्या वेळेस येईल 650 अधिक 300 बरोबर 950 आणि तिसऱ्या वेळेस येईल 950 अधिक 50 बरोबर 1000। आता या ठिकाणी आपलं हे बरोबर आलं का हे चुकलं हे लक्षात येण्यासाठी इथं 1000 जे येतं ना त्याची कर्मचाऱ्यांची संख्येची बेरीज जी असते त्याला आपण समेशन FI किंवा त्यालाच N म्हणतो, हे सुद्धा 1000च असतं। म्हणजे हे जेवढं आहे तेवढंच हे आलं पाहिजे, नाही आलं तर कुठंतरी चुकलं हे लक्षात येतं आपल्या। ठीक आहे, हे झालं, सारणी तयार केली, त्यानंतर आपण संचित वारंवारता लिहिली, त्यानंतर आपल्याला सूत्र लिहायचं आहे आणि सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आहेत आणि उत्तर काढायचं, म्हणजे संपलंय बाकीच्या स्टेप आपल्याला। त्याच्यामध्ये एक महत्त्वाची स्टेप म्हणजे मध्यक वर्ग निवडायचा आहे आपल्याला। आता मध्यक वर्ग निवडणं ही एक महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे। मध्यक वर्ग आपल्याला उदाहरण सोडवताना मध्यक वर्ग डायरेक्ट लिहायचा आहे, कोणता आहे मध्यक वर्ग हे डायरेक्ट लिहायचं आहे, पण त्याची प्रोसेस काय आहे, मध्यक वर्ग कसा निवडायचा आहे सांगितलंय, तरी पुन्हा एकदा। तर या ठिकाणी आपण यांची जी किंमत काढली यांच्या किमतीला 2 भागायचं आहे। यांची किंमत 1000 आली, त्याला 2 भागलं तर आपल्याला मिळेल 500। तर ह्या 500 आपल्याला मध्यक वर्ग निवडायचा आहे। तर कसा निवडणार, 500 हे जी संचित वारंवारता आहे, संचित वारंवारता याच्यात बघायचं 500 कुठं आहे का, नाही।
500 पेक्षा लहान संचित वारंवारता कोणती आहे? आता 750, 950, 1000 हे 500 पेक्षा मोठे, तर 500 पेक्षा लहान कोणती आहे? तर या ठिकाणी 150 ही संचित वारंवारता जी आहे ती 500 पेक्षा लहान आहे. तर 500 ह्या 150चा वर्ग कोणता? 8 ते 10. तर हा वर्ग घ्यायचा नाही, याच्या पुढचा वर्ग म्हणजे 10 ते 12 हा वर्ग मध्यक वर्ग म्हणून निवडायचा आहे. काळजीपूर्वक या ठिकाणी जर लक्षात येत नसेल तर पुन्हा व्हिडिओला पॉज करून पुन्हा एकदा ऐका ते तुम्ही काय सांगितलंय ते. तर कोणता वर्ग मध्यक वर्ग निवडायचा हीच याच्यातली महत्त्वाची बाब असेल. आणि मग मध्यक वर्ग निवडल्यानंतर मग आपल्याला सूत्रामध्ये कोणत्या किमती लागतात त्या किमती सूत्र लिहिल्यानंतरही कळेल. मी सूत्र इथं लिहितो, किमती इथं लिहू आपण. तर सूत्र असं आहे, मध्यक बरोबर एल अधिक कंसामध्ये एन भागिले 2 वजा सी एफ, सी एफ संचित वारंवारता आहे, भागिले एफ गुणिले एच. हे सूत्र आहे. मग या सूत्रामध्ये काय आहे? एल आहे, एन भागिले 2 आहे, सी एफ आहे, एफ आहे आणि एच आहे. तर याच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. तर एल ची किंमत काढूयात, त्यानंतर एन भागिले 2 ची किंमत काढूयात, त्यानंतर सी एफ ची किंमत काढूयात आणि त्यानंतर एफ ची किंमत काढूयात आणि एचची किंमत काढूयात. या किमती काढायच्या. आता या किमती काढणं महत्त्वाचा भाग आहे, याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या कोणत्या किमती काय आहेत ते. आता या मध्यक वर्गावरच आधारित सगळा भाग येतो. आता एलची किंमत काढायची आहे, तर मध्यक वर्ग जो आहे त्याची खालची मर्यादा, लोअर लिमिट, खालची मर्यादा एल, लोअर लिमिट, खालची मर्यादा काय आहे? हा मध्यक वर्ग, याची खालची मर्यादा 10 आहे, म्हणजे एलची किंमत 10. त्यानंतर पुढे एन भागिले 2 माहिती आहे आपल्याला, एन किती? 1000 आहे, भागिले 2 म्हणजे या ठिकाणी उत्तर काढलं तर 500 आलं, हे मिळेल. त्यानंतर सी एफ, सी एफ काय बघा, मध्यक वर्ग जो आहे त्याच्या वरच्या वर्गाची. आता मध्यक वर्ग कोणता? मध्यक वर्ग 10 ते 12, म्हणजे हा हा मध्यक वर्ग आहे, याच्या वरचा वर्ग 8 ते 10, याची संचित वारंवारता सी एफ, याची संचित वारंवारता किती आहे? 150. पुढचा भाग काय बघा, पुढे आहे एफ. एफ काय? मध्यक वर्गाची वारंवारता, मध्यक वर्ग हा आहे आणि याची ही वारंवारता आहे, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर किती आलं? 500. त्यानंतर राहिलं एच, मध्यक वर्ग हा, तर किंवा हा म्हणजे हेच आहे. तर मध्यक वर्ग जो आहे तर त्या वर्गातलं अंतर किती आहे? वर्गांतर म्हणजे 12 आणि 10 मध्ये कितीचं अंतर आहे? तर 2 अंतर आहे, तर हे 2 असेल. झालं, या पलीकडे या उदाहरणामध्ये काहीही भाग नाही. आता तुम्हाला फक्त सोपं रूप द्यायचं आहे, किंमत ठेवूयात. आणि किंमत ठेवायची या ठिकाणी किंमत किती? तर एलची किंमत आहे 10 अधिक एन भागिले 2 म्हणजे या ठिकाणी 500 वजा सी एफ संचित वारंवारता आहे मध्यक वर्गाच्या वरच्या वर्गाची, ती आहे 150 भागिले एफ. एफ म्हणजेच या ठिकाणी आपण किंमत काढली 500 आणि गुणिले एचची किंमत 2 आहे. सगळ्या किमती ठेवल्यात, आता सोपरूप द्यायचं आहे. सोपरूप देताना इथं 10 अधिक कंसामध्ये या दोघांची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी येईल 350 भागिले 500 गुणिले 2. 10 ॲज इट इज होईल, 350 या शून्याला शून्य या ठिकाणी जाईल आणि 35/50 जर आपण केलं तर त्याचा भागाकार येईल 0.7 गुणिले पुढं 2 आहे आणि या ठिकाणी हे 0 अधिक या दोघांचा गुणाकार 1.4 आणि मग उत्तर काढलं तर 11.4 हा असेल याचा. आणि म्हणून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासाचे मध्यक आहे 11.4 तास. चला तर दुसरं उदाहरण या ठिकाणी पडद्यावरती लिहिलेलं आहे. उदाहरण आहे, एका आमराईतील आंब्यांची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळणाऱ्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे, त्यावरून दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा. आंब्यांची संख्या आहे 50 ते 100, 100 ते 150, 150 ते 200, 200 ते 250, 250 ते 300 आणि त्या ठिकाणी झाडांची संख्या 33, 30, 90, 80 आणि 17. तर याचा मध्यक काढायचा आहे. मध्यक काढताना पहिल्यांदा मी पाठीमागच्या उदाहरणात मी सांगितलं की या ठिकाणी वर्ग सलग आहेत का ते बघा. सलग नसतील तर वेगळ्या पद्धत, म्हणजे तुम्हाला एक रकाना त्याच्यामध्ये वाढवायचा आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर वर्ग सलग या ठिकाणी पण आहेत. मग आता या ठिकाणी काय करायचं? फक्त ह्या चकळलेल्या जागा भरायच्या आहेत आपल्याला, बस बाकी काहीच नाही. म्हणजे कृतियुक्त प्रश्न अशा पद्धतीचा असेल, ठीक आहे. इथं काय लिहिणार आपण? तर आंब्यांची संख्या इथं, इथं काय लिहिणार? झाडांची संख्या. मग आंब्याची संख्या, झाडांची संख्या जी समोर दिली ते सगळं इथं येईल. संचित वारंवारता पुढे तयार कर, ठीक आहे. आपण या ठिकाणी लिहूयात, ठीक आहे. ही झाली संख्या. आता संचित वारंवारता लिहायची आहे. संचित वारंवारता काय? इथं 33 खाली 33 अधिक 30 बरोबर 63,
आपण या ठिकाणी डायरेक्ट 63 लिहिलं तरी चालतं, ही बेरीज आपण बाजूला करून डायरेक्ट 33 63 हे जे येतं ना बेरीज ती लिहिली तरी त्या ठिकाणी चालेल, काही हरकत नाही। ते 63 + 90 153 = 80 233 273 = 1750 या पद्धतीने एन एन ची किंमत याची बेरीज करून लिहायची आपल्याला, ती बेरीज 250 झालं। त्यानंतर आता मध्यक वर्ग निवडणं, मध्यक वर्ग निवडताना आपल्याला 250/2 करायचं आहे, 250/2 म्हणजे किती आलं 125। 125 पेक्षा लहान कमी असलेली संचित वारंवारता 63 आहे, कारण हे मोठी होईल तर ही संचित वारंवारता कमी असलेली, मग त्याचा जो वर्ग आहे तर त्याचा वर्ग कोणता, तर त्याचा वर्ग आहे 63 संचित वारंवारता असलेल्याचा वर्ग आहे 100 - 150। त्याच्या पुढचा वर्ग म्हणजे 150 - 200 म्हणजे इथं असेल 150 - 200 हा मध्यक वर्ग। आणि मग मध्यक वर्ग माहीत झाला तर या किमती काढणं सोपं जातं। एल म्हणजे काय, मध्यक वर्गाची खालची मर्यादा 150, मध्यक वर्ग हा त्याची खालची वर्ग। एन भागिले 2 म्हणजेच आपण उत्तर काढलंय त्याचं 125। पुढं सी एफ संचित वारंवारता, मध्यक वर्गाचा वरच्या वर्गाची, हा मध्यक वर्ग आहे त्याच्या वरच्या वर्गाची संचित वारंवारता 63। त्यानंतर एफ मध्यक वर्गाची वारंवारता, मध्यक वर्ग हा याची वारंवारता किती आहे 90। आणि एच वर्गांतर किती आहे, वर्गांतर 100 - 150 50 वर्गांतर आहे। तर या पद्धतीने याचं उत्तर येईल। आता पुढं काय करणार, किमती लिहिणार एन भागिले 2 म्हणजेच 125। सी एफ, सी एफ इथं आहे काढलेला आपण 63, एफ आहे 90, या दोघांची वजाबाकी 125 - 63 = 62/90, हा गुणिले एच ची किंमत आहे 50, इथं गुणिले एच 50 आहे। एलची किंमत राहिली आपली, या ठिकाणी एलची किंमत आहे 150, इथंही एलची किंमत आहे 150। पुढं काय होईल, तर या ठिकाणी आपल्याला 150 - 150 ॲज इट इज 62/90 तुम्हाला करायचं आहे, 62/90, आणि हे पुढचं 50 आहे तसंच आहे, तर 62/90 भागाकार येतो 0.6888 असं कंटिन्यू चालत राहतं, त्यामुळे आपण 2 दशांश स्थळापर्यंत त्या ठिकाणी लिहून ठेवायचं ते। आणि त्याच्यानंतर याला जर 50 ने गुणलं तर इथं 150 तुमचं आधीचं आहे तसंच राहील, 150 + याला 50 ने गुणायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी गुणल्यानंतर त्याचा गुणाकार येईल 34.44 हे असंच पुढे येत राहणार आहे, त्यामुळं अंदाजेच किंमत आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल। आणि या दोघांची बेरीज जर आपण केली तर या ठिकाणी 4 इथं 8 184.44 हे जे उत्तर आहे हे परफेक्ट उत्तर नसल्यामुळं आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल। तर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मध्यक काय आहे, तर मध्यक आहे 184.44।